बुद्धिस्ट इंटरनैशनल नेटवर्क व शिक्षण महर्षि माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथावर आधारित स्पर्धा परीक्षा निमित्ताने बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन PES पॉलिटेक्निक नागसेनवन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे करण्यात आले होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकावर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 800 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावेळी 40,000 रुपयांचे पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संगदीप रोडगे यांनी केले होते. 18 मार्च 1956 कुठे झालं? आग्र्यामध्ये झालं. आग्र्यामध्ये काय काय आग्र्यामध्ये म्हणजे सगळ्या माहिती ताजमहाल आहे. त्याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं. आग्र्यामध्ये 3 लाख लोक उपस्थित होते. माईक घेतला आणि माईक घेऊन बाबासाहेब आंबेडकर रडू लागले. आणि कसे रडू लागले तो हिसकिया देकर रोडे लगे मुदके देऊन रडू लागले. आणि मग बाबासाहेब रडत आहे पाहून समोरच्या लोक रडू लागले. म्हणजे परीक्षा यासाठी देते, मला बाकीच्या गोष्टींची तेवढी आवश्यकता नाही, पण फक्त ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी मी परीक्षा देते, परीक्षेला बसते. कशामुळे? की तुम्हालाही वाटावं की बघा ह्या आई परीक्षा देतात, नंबर कमावतात. मागच्या वर्षी माझा 3रा क्रमांक आला होता, यावर्षी माझा 2रा आला, मग मी करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही? यस, भंतेजी काय बोलले? यस आय कॅन. भंतेजी बोलले यस वी कॅन. तर आपण काय म्हणायचं? यस आय कॅन. बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि मला सगळ्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून मी परीक्षेला बसले होते. आणि सर्वांना जय भीम. आणि खूप छान अभ्यास करा. अभ्यास करताना काय करायचं? व्यवस्थित त्याचा खंडवाईज अभ्यास करायचा.